स्वस्तिना पूता विश्ववेदा स्वस्तिनस्ता रुक्षो अभिष्टनेमि स्वस्तिनो बृहस्पतिर्जगतो। मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं, मी 23, 24, 25 तीन दिवसाचे दौरे ठरवले होते। अमित भाई मुंबईतले काही गणपतींचं दर्शन घेण्याच्या करता येणार होते, तो कार्यक्रम मला पण आला। मी अमित भाईंच्या ऑफिसला फोन केला आणि त्यांना निरोप असा दिला की बाबा माझा 23 प्रोग्राम ठरलेला आहे पण आपण येत आहे, तर त्याकडनं असं सांगण्यात आलं की ते दर्शनाच्या निमित्तानं येत आहे। मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपती बसवला जातो, उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गणपती बसवला जातो, मला वाटतं आशिष शेलार अशा काही मान्यवरांच्याकडे ते जाणार होते आणि लालबागचा राजा तिथंही ते जाणार होते। त्यांचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम आलेला होता, पण नंतर त्यांनी मला सांगितलं म्हणजे निरोप मिळाला की नाही आला तरी तुमचे पहिले कार्यक्रम ठरलेले होते, ते तुम्ही केले तरी हरकत नाही, त्याच्यामुळे मी माझे कार्यक्रम केले।